तुझी ती मैत्रीण मला ॲटिट्यूड देते बरं का. माझी मैत्रीण? हो. कोण कोण मनीष, मी तुझ्या कुठल्या मैत्रिणीबद्दल बोलत असेन असं तुला वाटतंय? नाही, जनरली तू जान्हवी बद्दल बोलतोस माझ्याशी. अरे पण मग वर्णन चुकलं ना तुझं. नाही चुकलं. नाही काय चुकलं, तुझी मैत्रीण नाहीये का ती? माझीच मैत्रीण आहे, पण ऍटिट्यूड नाहीये ना तिला श्री, म्हणून नाही कळलं मला. असंच मलाही वाटत होतं आतापर्यंत, पण तसं नाहीये. मग काय झालं अचानक तुला असं वाटायला? मनीष मला सांग, मी कोण आहे? विरंग गोखले, गोखले गृह उद्योगाचा मॅनेजिंग डिरेक्टर. करेक्ट. येस. मग ओव्हरनाईट माझं पद बदललं आणि मी ड्रायव्हर झालो आणि मला ते कळलंच नाही. असं झालंय का काही? असं झालंय का काही? नाही, मला नाही कळलं. म्हणजे तुझी मैत्रीण ना ती मला आज ड्रायव्हर सारखं वागवत होती. काय? ओ, मी पुढे ड्रायव्हिंग सीट वर बसलो होतो एकटा आणि ह्या मॅडम मागे बसल्या होत्या एकट्या. व्हाट? या एका शब्दानेही ती माझ्याशी बोलली नाही. तिची बँक आली, ती उतरली आणि निघून गेली. अरे हु अम आय? नवरा मी तिचा. आश्चर्य. ए, तरीही मी तिचा नवरा आहे. अरे अरे नाही नाही, अरे तसं तसं नाही रे. अरे ती तुझ्याशी असं का वागते ह्याच आश्चर्य वाटतंय मला. सांग तिला, म्हणावं माझ्या पेशन्सचा अंत बघू नकोस. माझ्याकडे खूप पेशन्स आहेत. तिला म्हणावं तू हरशील, कळलं ना? सांग तिला. ओके बॉस, सांगतो मी तिला. या श्री कॉल. हॅलो. हो हो, नाही नाही सॉरी, मी 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 बोलतो सरांशी. ठीक आहे, बाय. श्री, आपण ते नवीन मशीन घेण्यासाठी विजया बँकेतनं लोन घेतलं होतं ना, त्याचे ओरिजिनल पेपर्स बँकेत आहेत. ऍक्च्युली आपल्या अकाउंटच्या डिपार्टमेंट मधल्या लोकांना ते पेपर्स हवेत, तर आपल्याला ते मिळू शकतील का? मी कसला विचारू? तू विचार ना त्या तुझ्या मैत्रिणीला. नाही पण तू जर पेपर मागितलेस तर ते लगेच मिळतील आपल्याला. दुसरं कोणी विचारलं तर देणार नाहीत ना पेपर. ठीक आहे, मी मी विचारेन. ओके, आणि मी सांगतो हा माझ्या मैत्रिणीला तुला फोन करायला. सांगच. ए आणि हे बघ, तिला म्हणावं फोन करायला जास्त कष्ट पडणार असतील ना तर मेल पाठव. ओके बरं, मी येऊ. मी नक्की येऊ. येतो. हे काय गोखले गृह उद्योगाच्या बॉस ना दे, कळव त्यांना. कुणाला? तुला कमी ऐकू येत आहे का? नाही पण मला कळत कमी. गोखले गृह उद्योगाच्या बॉस ना कळव. कळव म्हणजे पाठवायचंय की फोन करून सांगायचंय? काही कर ग. काही कर म्हणजे नक्की काय करायचंय ते सांग. फोन कर. मग तू कर ना. अरे सगळं मीच करायचंय का? आता माहिती मिळवली आहे ना मी. हे घे, तू कळव त्यांना. बरं, कोणाला कळवायचंय? अकाउंट डिपार्टमेंट मध्ये कोणाला कळवायचंय? बॉस ना कर डायरेक्ट फोन, बाकी कोणाशी बोलत बसू नकोस. तू का चिडलीयस एवढी? मी मी चिडलीय? नाही. हॅलो, मी गीता बोलतेय विजय सहकारी बँकेतून. तुम्ही एक्सपेक्ट करत होतात का माझा फोन? ओके. हो हा, हे माझ्याकडे आता प्रिंट आउट आलंय. हा हिरो बिचारा उपाशी पोटी तळमळत होता. आई ग, हिरोच्या आयुष्यातली, रादर हिरोच्या बेरंगी आयुष्यातली ही एक अत्यंत उदास अशी सकाळ होती.
मनाचा ढळ तळून निघाला होता. मनाचा तळ ढवळून निघाला होता. परिणाम महत्वाचा आहे ना. डोळे दूरच आभाळ शोधत होते आणि अशातच असा आवाज आला. माझा हात पकडून मला भीती वाटते. वहिनी आज सकाळी आपल्या घरात घडलेली गोष्ट सांगतो मी. भीती काय वाटायची त्यात? काय हे सगळं आपल्या घरात घडले? सकाळी देवा परमेश्वर नारायण गणपती बाप्पा मोरी. भाऊजी श्री आणि जान्हवी बद्दल सांगतायत, कळलं नाही का तुम्हाला? छनछन आवाज कुठून आला? अगं इंदू वहिनी, गोष्टीतली हिरोईन म्हणजे आपली जान्हवी की नाही, ती आली ना म्हणून त्यांनी असा आवाज काढला. बॅकग्राऊंड म्युझिक. मग काय? पुढे 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 काय? तर रात भी है कुछ भीगी भीगी, चांद भी है कुछ मध्यम मध्यम, छन 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 छन. भाऊजी मॉर्निंग वॉज इट नो. मरो हे सिनेमॅटिक सांगतच नाही मी, नॉर्मल सांगतो. काय झालं? एकांता सांग ना, सांग ना, सांग ना प्लीज. सॉलिड मजा येते. असंच सांग, असंच सांग. इंदू वहिनी तू मध्ये मध्ये बोलू नको ग. थांबतो. नायिका नायकाकडे मधाळ डोळ्यांनी पाहते. नायकाच्या डोळ्यातून मध वाहते. नायकाच्या डोळ्यात तार चमकते. मग नायिका नजरेचा बाण न सोडताच काढून घेते आणि तरी नायक घायाळ होतो. कळते ना, नजरेचा बाण सुटलाच नाही तरी नायक घायाळ झालेला आहे. अरे या प्रसंगावर अशी काय रिएक्शन दिलीस तू? बघ ना, नायक घायाळ झाला ना. अगं म्हणजे प्रेमळ घायाळ, मनानी घायाळ झाला. त्यांच्यात गँगवॉर नाही झालं काही? मी पुढे सांगू का नको? सांग सांग सांग. मग नायक नायिकेचे लोभस विभ्रम म्हणजे असत ते बेबी. ऐक ना तू, नायक नजर चोरतो, नायिका त्याच्याकडे तिरपा कटाक्ष टाकतो, मग नायकही तिरपा कटाक्ष टाकतो, मग नायिका नजर चोरते. असे काही नजरेचे खट्याळ खेळ होतात आणि मग नायिका निघून जाते आणि मग गुलबकावलीच्या फुलावर बसून सुद्धा मध न मिळाल्यासारखा नायक तडफडतो तडफडतो. आणि मग तू काय करत होतास? काय सांगू तुला बेबी, काय सांगू. त्यांचं हे सगळं प्रेम पाहून ना काळजात असं लक्कन हल्ल माझ्या. अय्या भाऊजी गॅसेस झालेत का? नाही त्यामुळे सुद्धा छातीत दुखू शकत. हा वहिनी कादंबरीतलं वर्णन चाललंय त्या तसंच होत. तू सांग ना पुढे काय झालं, पुढे काय झालं? मग अशा काही लढीवाळ नजरा नजरेच्या खेळानंतर नायक उठला. नायक उठला आणि निघून गेला. पण मग हिरो बिचारा भुकेने तळमळत होता, त्याचं काय झालं? अगं मोठा हिरो आहे तो. मोठा हिरो प्रेमापुढे अशी भुकेला किंमत बिंमत देत नाही. भूक काय लागतेच ग, पण प्रेम होतच असं नाही ना. तेव्हा आधी प्रेम मग पोट असं विचार करून हिरोनी भरलेल्या ताटाकडे अशी पाठ फिरवली. वेडाच आहे, पोटभर खाऊन घ्यायचं ना आधी. प्रेमात के नंतर पडले तरी चालतं हो की नाही? वाव हे किती रोमांटिक आहे. आणि या सगळ्या ऐतिहासिक क्षणांचा मी एकमेव साक्षीदार आहे. डॉक्टर वॉटसन नाही सरे, तो शेरलॉक होम्स बरोबर असायचा आणि तो मर्डर मिस्ट्रीचा साक्षीदार असायचा, प्रेम कहाण्यांचा नाही. आता आपण पुढे काय करायचं? आपण पुढे काही कर, तुला काही मध्ये मध्ये करायची गरज नाहीये बेबी. कळलं? आपण कुणीच मध्ये पडायचं नाहीये. त्यांना जर काही लागलंच कमी आहे झालं मग तर कल्याणच झालं. नाही नाही बेबी, आपण काहीही करायचं नाहीये, मध्ये पडायचं नाहीये. आपण फक्त बघायचं आणि आपल्याला काही कळतंय असं अजिबात दाखवायचं नाही. आपण फक्त बघायचं आणि हसायचं. अय्याजी येऊ? अरे ये ना रे, ये श्री ये. कशी आहेस?
मी उत्तम का रे? नाही का असं नाही, सहज विचारलं. आज तू एकटीच खोलीत? हो मी एकटीच असते. हल्ली कुठे एकटी असतेस तू? सारखं कोणीतरी असतं ना तुझ्या खोलीत. कोणीतरी नाही, तुझी बायको. हा तेच ते. नाहीये ती आता इथे. बोल. नाहीये? हा नाही, म्हणजे बोलायचं असं काही नव्हतं. मग तेल लावून घ्यायचं होतं का? तेल हो. नाही नाही नाही, म्हणजे मी आणलं नाहीये. मग नकोच आणूस आता. बर मग काय गोखले गृहउद्योग कसा चाललाय? छान उत्तम चाललाय, रुटीन. आईजी तू आज एकटी कशी खोलीत? तुझी बायको इथं नाही म्हणून. अग हो, पण मग ती गेले कुठे? माहित नाही रे, असेल इथेच कुठेतरी. सांगून नाही गेली ते. आता ती काय लहान मुलगी आहे का? इकडे जाते इकडे जाते घरातल्या घरात सांगायला. मगाशी कांताशी बोलत होते ती. काकाशी? काय ते नाही माहिती. तुझं काही काम होत का तिच्याशी? छे अजिबात नाही. माझं काय काम असणार? काहीही असू शकत. नाही पण नाहीये. मग बस की शांतपणे. किती अस्वस्थ आहेस रे. नाही पण मला एक सांग, आता काका आणि जान्हवी गेलेत तरी कुठे? हो ते गेलेत, पण मला नाही माहिती कुठे गेलेत ते. पण कांताकडे फोन आहे ना, तू नको काळजी करूस. मी कशाला काळजी करू? एनिवे मी येतो. बाय. हे बघ जान्हवी, जो ड्रायव्हर हॉर्नचा वापर कमीत कमी करतो तो उत्तम ड्रायव्हर. कल हे बघ, हे आहेत ना, हे इंडिकेटर्स आहेत. म्हणजे लेन बदलताना किंवा ओव्हरटेक करताना याचा वापर करायचा. जो उगाचच हॉर्न वाजवतो ना, युसलेस ड्रायव्हर. म्हणजे सतत हॉर्न वाजवणं अत्यंत कमीपणाचं लक्षण आहे असं मला वाटतं. त्याची काही गरज नसते. एकदम हुशार आणि एकपाठी विद्यार्थिनी सारखं ऐकतेस. आपली थेअरी पक्की असायला हवी असं मला वाटत. म्हणजे प्रॅक्टिकल करताना आपण अनुभवातून शिकत जातोच, पण आपण नक्की काय शिकतोय याचं योग्य ज्ञान असायला हवं. ते तसं तुला आहेच. श्रीचा फोन. अरे बापरे. डोंट वरी, एकदम मस्त बोलतो. काका ऐक. काका हा श्री बोल. हा काका. अरे तुम्ही कुठे आहात? आम्ही कोण? शरा नाही माझ्या बरोबर काका. मी छोट्या आई बद्दल बोलत नाहीये हे तुला माहितीये. मग रे, मग कुठं बद्दल बोलतोयस तू? काका तुला माहितीये. नाही रे. ओके मी तुझ्या सुनबाईंबद्दल बोलतोय. हा हा जान्हवी. येस जान्हवी आहे माझ्या बरोबर. आम्ही ड्राईव्ह करण्याकरता असंच बाहेर पडलो होतो. काका अरे का करतोयस तू हे असं? मी तुला सांगितलं ना तिला गाडी शिकवू नकोस म्हणून. अरे ऐक ना माझं, काय ऐकत नाहीयेस तू? बरं आणि आता गाडी कोण चालवतंय, तू की जान्हवी? जान्हवी गाडी चालवत नाहीये. अच्छा म्हणजे तू गाडी चालवताना फोनवर बोलतोयस बरोबर? नाही, आम्ही गाडी पार्क करून मस्त गप्पा मारतोय. काय म्हणते जान्हवी, कशी आहेस तू जान्हवी? बरं वाटतंय जान्हवी. अच्छा काका अरे प्लीज तिला गाडी शिकवण्याच्या फंदात पडू नकोस. श्री मला कळतंय. तुम्ही घरी कधी परत येताय? हे काय निघतोच आहे, फोन कट करायच्या घरी बसतो. ओके चल बाय बाय बाय. अरे काका
कोणी ऐकू नका माझं. पण रिजेक्ट करण्याचं कारण काय सांगितलं त्याने? हे हो बाबा, रिजेक्ट करण्याचं कारण देतात कुठे? आपण आपल्या आशेवर बसलेलो असतो, ते येतात आणि यू आर नॉट सिलेक्टेड फॉर द जॉब असं लाख वेळा बोललेलं वाक्य बोलून मोकळे होतात. त्यांना त्याची सवय झालीये आणि मला सवय झाली आहे त्यांच्या रिजेक्शनची. मग आता काय? पहिले पाडे 55. हे बघाय, आता काय मला माहित नाही, पण पुन्हा नव्याने शोध घेईन मी. घ्या घ्या घ्या, शोध घ्या. तुम्हाला ना आयता कोणी घास असा आणून दिला ना की तो तुम्ही भिरकावता. आता घ्या, शोधत बसा. कला अनिल आपटे सारख्या माणसाकडून? अहो, आपट्यांचा याच्यामध्ये काही संबंध नाहीये. तुम्हाला आवडत नाही ना बाहेरच्या माणसाची मदत घेतलेली? अहो, मग आपल्या माणसाकडनं घ्या ना. पण तेही नको तुम्हाला. मी जावई बापूंशी बोलले होते, अगदी सविस्तर बोलले होते, आणि ते मला हो पण म्हणाले होते की पिंट्याला नोकरीला लावतो म्हणून. अगदी हसत हसत हो म्हणाले होते. पण मग तुमचीच लेख त्यांना काय बोलली देवास ठाऊ. त्याच्यानंतर विषयच काढला नाही त्या माणसाने, जानुनीना उगाच खोडा घातला मध्ये. हे बघाई, ताईने जे केलंय ते योग्य केलं. त्यांच्याकडे काम करताना मलाही अवघडल्यासारखं वाटलं असतं. पण त्या गरजवंताला अक्कल नसते. आधी ना पैसे कमव, आणि हे अवघडल्यासारखे वगैरे जे लाड आहेत ना ते नंतर कर. अरे, बहिणीच्या पगारावर आणखीन किती वर्ष जगणार आहेस? लाज नाही वाटत तुला? ताईच्या पगारावर जगण्याची जेवढी लाज वाटते ना, तेवढीच लाज वाटेल मला तिच्या मदतीने नोकरी मिळवायला. जास्त बोलू नको. आपल्याकडे काय आहे म्हणून आपल्याला नोकरी मिळेल? त्यामुळे दुसऱ्यांची मदत घ्यावीच लागणार ना. आणि मग त्यात बहिणीचीच घेतली तर काय बिघडलं? आई बाजन, पुन्हा पुन्हा तोच विषय नको काढूस तू प्लीज. ऑलरेडी माझ्या नोकरीमुळे ताईच्या संसारात तिच्या आयुष्यात फार गोंधळ झाला. आता माझ्या नोकरीचं मी बघून घे प्लीज. अगं, लोळत पडलाय का तो घरा? धडपड करतोय ना, कष्ट दिसतायत ना त्याचे आपल्याला. मग कशाला असं बोलतेस त्याला? हो, एवढा तरणा ताठा पोरगा घरात बेकार बसू नये हे बघवत नाही मला. अगं, पण झाडाला लागल्यात का नोकऱ्या? आज बी पेरलं की ते उगवायला वेळ द्यावा लागतोच ना. हेच ऐकते मी गेलं वर्षभर. मला काही पोराला बोलायची हौस आली आहे का हो? पण आता ना मात्र माझा अगदी धीर सुटत चाललेला आहे. पण आपल्याच पोराला नोकरी का मिळत नाही? ह्याच्या वयाच्या पोरांची लग्न झाली आहेत. आता तोंडाशी आलेला पोरगा आपला महिनोन महिने घरात बसलेला आहे. हे बघ, तुझी काळजी कळतीये मला, पण तो प्रयत्न करतोय ना. त्याच्यावर दडपण आणून उपयोग नाही कला, तो आणखी निराश होईल. जगभर बेकारीचा प्रश्न आहे. आपला पिंट्या काय एकटा नाहीये की ज्याला नोकरी मिळत नाहीये. पण हे असं सारखं त्याला टोचून बोलण्यामुळे काहीही साध्य होणार नाही. ते काही नाही, अजून फार फार तर महिनाभर मी वाट बघेन. या महिन्याभरात पिंट्याला नोकरी लागली नाही तर मात्र मलाच काहीतरी प्रयत्न करावे लागतील. बिचारा, खूप काळजी करतो तुझी. काका, मी खूप ताणते गाव. आता तू विचारलंस म्हणून सांगतो. मला विचारशील तर तुझा निर्णय झालेला आहे, फक्त तू त्याला तू सांगत नाहीयेस. आणि या मधल्या स्टेपला तू एवढा वेळ का लावतीयेस हे मला कळत नाहीये. म्हणजे थोडक्यात स्पष्ट विचारशील तर हो, तू ताणतीयेस. सॉरी, तुला राग आला का? नाही नाही, तसं नाही काका. काका काल श्रीरंग असं म्हणाले ना की ते आठवणींशी लढतायत. काका, तसंच मी ना माझ्या विस्मृतींशी लढतीये. म्हणजे आमचं नातं कसं होतं त्या तुलनेत श्रीरंग ना आत्ताही समाधानकारक वाटतंय ना. का त्यांना माझ्यात झालेले बदल आवडत नाही आहेत? काका, मनात खूप शंका येतात हो. अगं, मग त्यांचं निरसन करायचं? प्रश्न विचारायची भीती वाटते काका. का? आपल्याला हवी तशी उत्तर मिळाली नाहीत तर? नाही जानवी, श्रीच्या बाबतीत ही शंका तू मनात येऊच देऊ नकोस कधीच.
त्याचं तुझ्यावरती जीवा पाड प्रेम आहे आणि राणार. फक्त ते प्रेम त्याला आता तू व्यक्त करायला हवंयस. पण काका प्रेम बोल बोल ना. हे बघ विश्वास ठेव, मी त्याला सांगणार नाही, जे मनात आहे ते बोल. काका प्रेम आहेस ना, मग ते व्यक्त का करायचं? जन्मी कधी कधी बोलून दाखवण्याची खूप गरज असते. आय मीन वर्बल अश्युरन्स लागतोच. मला नाही लागत कधी असा अश्युरन्स. हो पण तू म्हणजे तो नाहीस ना. म्हणजे म्हणजे आता मला खूप गाणी ऐकल्याशिवाय झोप लागत नाही, म्हणून मी तुला तुला गाणी ऐकल्याशिवाय झोप लागतेस कशी असं नाही ना म्हणू शकत. तुझ्या गरजा वेगळ्या, त्याच्या वेगळ्या. काका ते तसं काही बोलले का तुम्हाला? नाही नाही अजिबात नाही, आपला माझा अंदाज आहे. म्हणजे माझ्या शराकडून जशा अपेक्षा आहेत तशाच त्याच्या तुझ्याकडून असणार. पण समजून घेतलं तर गाठी सुटतात ना. पण त्याला त्या सोडायच्या नाहीच आहेत, जोडायच्या आहेत घट्ट. त्यांनी त्या त्याच्यापासून घट्ट बांधून ठेवल्यात आणि आता तू तुझी वाट पाहतोय आणि तुझं तुला तसं वाटणं यातच त्याचं समाधान असेल.